नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मातंग समाजातील मुकबधीर मुलीवर बलात्कार करून अमानवीय निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करून दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी लहुजी शक्ती सेना श्रीरामपूर तालुका यांच्या वतीने तहसील कार्यालयात अर्ज देण्यात आला आहे. 9 डिसेंबर 2020 रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात झोपडपट्टी बिलोली येथील वय वर्ष 27 अनाथ आणि मुकबधीर मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत केलेला बलात्कार अत्याचार आणि तिचा खून या प्रकरणी लहुजी शक्ती सेना श्रीरामपूर तालुका जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने जाहीर शब्दात निषेध नोंदवण्यात येत आहे. त्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. असं कृत्य करणाऱ्या त्या नराधमास त्या घटनेस आणखीन किती सोबती आहेत असा प्रश्न लहुजी शक्ती सेना यांच्यातर्फे उचलण्यात आला आहे. जर त्यांना अजून साठी असतील तर त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आरोपीला महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या महिला अन्याय अत्याचार विरोधी कायदा म्हणजेच दिशा किंवा शक्ती कायद्याअंतर्गत 20 दिवसांच्या आत हा खटला फास्ट्रॅक कोर्टमध्ये चालून लवकरात लवकर दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामध्ये कुठल्याही स्तरावरील कुठल्याही समाजातील कुठल्याही जाती धर्मातील मुली महिला सुटलेल्या नाहीत. अशा संबंध घटनाबद्दल लहुजी शक्ती सेना तीव्र आणि जाहीर निषेध करत आहेत. श्रीरामपूर तालुका तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी लहुजी शक्ती सेनाचे जिल्हा अध्यक्ष गणेश सोपानराव हे उपस्थित होते. त्याचबरोबर लहुजी शक्ती सेनाचे संजय राजू नन्नवरे समाजसेवक, सुरेश विष्णू दोडके समाजसेवक हेही उपस्थित होते. पत्रकार भागचंद अभिमान नवगिरे, पत्रकार सतीश माणिक सरोदे, पत्रकार संजय जाधव हेही यावेळी उपस्थित होते. वृत्त संकलन विभाग जनमत मराठी न्यूज नांदेड.